या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. आपण पाठवलेल्या वस्तू शंभूराजांना मिळाल्या असतील का? वस्तू पाहून त्यांनी त्याचा काय अर्थ घेतला असेल? त्यांना ते आवडलं असेल का? की त्यांच्या धावपळीत त्या वस्तू त्यांना अजून मिळाल्याच नसतील? नाही नाही, वस्तू मिळायलाच पाहिजे आणि मिळाल्याही असतील, कारण शंभूराजे पन्हाळ मुक्कामीच आहेत. कुठे बाहेर जाणार असते तर गडावर तसा निरोपही आला असता. पत्र वाचून काय म्हणाले असते? पत्र, ते तर एक ओळीचं पत्र. काळजी घ्या, हे असं कुठे पत्र असतं का? खर तर लिहायचा होता मजकूर खूप. का नाही लिहिला आम्ही? कोणाचा दबाव होता का आपल्यावर? तर नाही. आणि लेकाला पत्र लिहिताना कसला दबाव? ती सावत्र आई म्हणून मजकुरातही सावत्रपणा केला आपण. का स्पष्ट लिहू शकलो नाही कि आपल्याला बाळ राजे गादीवर बसलेले दिसतात, पण शंभूराजेंचंही अहित होऊ द्यायचं नाही आपल्याला. म्हणून तर आपण सूचक वस्तू पाठवल्या. अंगारा पाठवला, खंडेरायाचा भंडाराही पाठवला. का पाठवला? तर शंभूराजेंच्या सुरक्षेसाठी. वाघ नख पाठवलं. का? तर ती त्यांना दग्याची सूचना होती. जिथे दगा तिथे वाघ नख. शंभूराजांना त्याचा अर्थ कळेल? कळेलच. तितर पक्षी हा राजमहालात शोभेचा नसतो, तर तो विष ओळखणाराच असतो. विषाचा दर्प घेताच तो गलित गात्र होतो. एवढंच नाही तर आपण विष उतारावरची शिशी पाठवली आणि पत्रात तर लिहिलंच आहे. काळजी घ्या म्हणून शंभूराजे हुशार आहे. ते आपल्या मनातील अस्वस्थता ओळखतील, आमचं आईचं हृदय ओळखतील. फक्त वस्तू त्यांच्या हाती मिळाल्या पाहिजे. कि आपणच जावं पन्हाळगडावर आणि सगळं खरं सांगावं.